कधीही कोणाला कमी समजू नका, कारण 2 रुपयाचा पेन सुद्धा 5 कोटीचा चेक लिहू शकतो। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टिकर मराठी। या तुमच्या कुटुंबात, तुमच्या परिवारात मी विश्वास तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, 1 मे, काही दिवसापूर्वी, बघा 1 महिन्यापूर्वी मी तुम्हाला एक व्हिडिओ दिला होता, 1 मे 2022 ला। 1 महिन्यापूर्वी मी तुम्हाला पोलीस भरतीची संपूर्ण माहितीवर एक व्हिडिओ दिला होता, तो तुम्ही बघितला असेल। आज आपण त्याच्या पुढचा पार्ट घेऊन आलेलो आहे। आजची तारीख आहे 5 जून, ठीक आहे, 5 जून 2022। आता ही तारीख कशासाठी सांगतोय, कारण 1 वर्षापूर्वी तुम्ही, आता 1 वर्षानंतर जर हा व्हिडिओ बघितला आणि मग तुम्ही कमेंट टाकणार की सर बदल झाले, तुम्ही खोटं सांगताय, ठीक आहे। तर मग असं नको व्हायला म्हणून मी तारीख दिलेली आहे, बाबा ह्या या तारखेला आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे। आज व्हिडिओ बनवला, उद्या काय बदल होईल माहित नाहीये, म्हणून हे व्हिडिओ कसे तसेच राहतात। आणि काही नवीन मुलं येतात, व्हिडिओ बघतात आणि मग कमेंट टाकतात की सर चुकीची माहिती दिली, ठीक आहे। तर बघा, पोलीस भरतीची संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे। याच्यामध्ये बघा, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला निवड प्रक्रिया कशी होते ती सांगितली आहे, महत्वाची कागदपत्रे काय असतात ती सांगितलेली आहेत। हे दोन्ही गोष्टी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दिली आहेत, भाग 1 मध्ये। ते जर तुम्हाला बघायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक देणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये बघा, आपण वयोमर्यादा, लेखी परीक्षा आणि शारीरिक क्षमता या 3 गोष्टींची आढावा घेणार आहे। आता इथं मी लिहिलंय परीक्षा, लेखी परीक्षा ही दुसऱ्या टप्प्यात होणार आहे, कारण आजच्याच काही दिवसामध्ये परत सांगितलं की लेखी आधी होणार आहे आणि ग्राउंड नंतर होणार आहे। परंतु तसा परफेक्ट GR अजूनपर्यंत दिलेला नाहीये, फक्त त्यांनी न्यूज दिलेली आहे, म्हणून आपण त्या गोष्टीवर विश्वास न ठेवता मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। जर असं काही बदल झालं तर मी परत तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल, परंतु आताच्या माहितीनुसार मी तुम्हाला, त्यांनी ग्राउंड पण 50 मार्काचं सांगितलं आहे, परंतु मी तुम्हाला 100 मार्काचीच माहिती देणार आहे, कारण तसा GR पोलीस भरतीने पोलीस वेबसाईट मध्ये दिलेला नाहीये। चालेल, तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, वयोमर्यादा काय काय असते, ठीक आहे। बघा, पहिली पोस्ट आहे शिपाई, जी प्रत्येक मुलगा प्रत्येक जिल्ह्यामध्ये जागा निघत असतात त्यासाठी खुला वर्ग आहे, त्याला 18 ते 28 वयोमर्यादा आहे। त्यानंतर बघा, कास्ट आहे, मग याच्यामध्ये सर्व कास्ट आलेले आहेत, त्यांची वयोमर्यादा आहे 18 ते 33 वर्षापर्यंत ते एक्झाम देऊ शकता। आणि नवीन आलेला आहे EWS, यांना सुद्धा 18 ते 33 पर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे। पुढची पोस्ट आहे बघा ड्रायव्हर, पोलीस ड्रायव्हर म्हणून काही जागा निघाल्या जातात त्याच्यामध्ये सुद्धा खुला वर्ग आहे, त्यांना 18 ते 28 वय आहेत। त्यानंतर आहे कास्ट, 18 ते 33 वय आहेत। त्यानंतर आहे EWS, यांना सुद्धा 18 ते 33 मध्ये वयोमर्यादा आहे। पुढचा आहे बघा SRPF, बरोबर आहे SRPF, SRPF मध्ये बघा खुला वर्ग आहे, त्यांना 18 ते 25 वय आहेत, ठीक आहे। त्यानंतर बघा, मी 2 जागा इथं लिहिल्या नाहीयेत, एक कास्ट आणि EWS। मी भरपूर सारे शोध लावले, परंतु भरपूर सारे शोधल्यानंतरही मला प्रॉपर अशी माहिती भेटली नाही। परंतु माझ्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार कास्ट साठी बघा, यांना 28 आहे आणि यांना सुद्धा 28 आहे, ठीक आहे। नक्की हे 28 आहे, 30 आहे की 33 आहे असं मला परफेक्ट GR अजून भेटलेला नाहीये, परंतु माझ्या अनुभवानुसार, माझ्या माहितीनुसार कास्ट साठी 18 ते 28 आणि 18 ते 28 असू शकतो। या गोष्टीवर तुम्ही लक्ष द्या। जर तुम्हाला माहिती असेल परफेक्ट काय आहे तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा, परंतु माझ्यापर्यंत फक्त 28 एवढंच भेटलेलं आहे। परंतु काही सूचनानुसार, काही माहितीनुसार काही जण सांगतात 30 आहे 33 आहे 30 आहे 33 आहे, तसं पोलीस वेबसाईटवर मला परफेक्ट कास्ट साठी आणि EWS साठी एज लिमिट दिलेलं नाहीये। बाकीच्या भेटलेले आहेत परफेक्ट, परंतु मला जे नाही भेटलं ते मी तुम्हाला सांगणार आहे की बाबा हे मला कन्फ्यूज आहे, ते तुम्हाला शोधलं भेटलं असेल तर तुम्ही तसं कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे। पुढची पोस्ट आहे बघा बँड पथक, बरोबर आहे। बँड पथक साठी बघा खुला वर्ग आहे, त्यांना 18 ते 28 एज लिमिट आहे। त्यानंतर कास्ट साठी 18 ते 33 आहे आणि EWS साठी सुद्धा 18 ते 33 आहेत। बघा, ह्या 4 पोस्ट आहेत, यासाठी वयोमर्यादा खूप गरजेची आहे, प्रत्येकाला वयोमर्यादा माहिती नसते। आज मी तुम्हाला टोटल माहिती दिलेली आहे की कोणाला किती एज लिमिट आहे। आता कास्ट मध्ये सर्व कास्ट आलेले आहेत, प्रत्येक कास्टचं नाव घ्यायला गेलो तर हे व्हिडिओ 2 तासाचं बनणार, म्हणून मी फक्त इथं कास्ट टाकले, ही ओपन कास्ट, खुला वर्ग आणि EWS आता नवीन आलेला आहे म्हणून EWS इथं घेतलेला आहे। आता ही पण कास्ट मध्ये येऊ शकते, काही लिहायची गरज नव्हती, परंतु नवीन कास्ट आलेले आहे, नवीन आरक्षण दिलेला
आहे म्हणून हे सेपरेट घेतलेलं आहे. ठीक आहे, वयोमर्यादा तुम्हाला समजली असेल. पुढचा पॉइंट आहे बघा, लेखी परीक्षा ही दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. बघा मित्रांनो, मी तुम्हाला हा व्हिडिओ देतोय, तुम्ही बोलाल की कालचीच न्यूज आहे की आम्हाला सांगितलं लेखी आधी होणार आहे. ठीक आहे, त्यांनी फक्त सांगितलंय पण तसा जी आर आलेला नाहीये. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही चुकीच्या कमेंट करून सांगू नका की सर तुम्ही चुकीची माहिती देत आहे. आम्ही जे वेबसाईटवर दिसतं आणि वेबसाईटवर जी माहिती असते तेवढीच देत आहोत. जर तसा जी आर आला तर तसा मी व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल. परंतु आत्ताच्या सिच्युएशनला हेच आहे की लेखी परीक्षा दुसरा टप्पा, फक्त त्यांनी असं न्यूज मध्ये सांगितलं आहे की लेखी आधी होईल, परंतु तसं परिपत्रक दिलेलं नाही. ठीक आहे, तर बघा यामध्ये बघा, पोलीस शिपाई बँड पथक SRPF या सर्वांसाठी बघा, मराठी व्याकरण असणार आहे तुमचं 25 मार्काला, गणित विषय असणार आहे 25 मार्काला, बुद्धिमत्ता असणार आहे 25 मार्काला, सामान्य ज्ञान चालू घडामोडी असणार आहे 25 मार्काला, टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे. आणि याला सर्वात महत्वाची गोष्ट, निगेटिव्ह मार्किंग नाही आणि इंग्लिश विषय सुद्धा नाही. त्यानंतर आहे बघा ड्रायव्हर. आता ह्या ड्रायव्हर साठी सेपरेट घेतलेला आहे. का सेपरेट घेतलेला आहे बघा, ड्रायव्हर ही पोस्ट आहे, याच्यामध्ये मराठी व्याकरण 20 मार्काला आहे, गणित विषय 20 मार्काला आहे, बुद्धिमत्ता विषय 20 मार्काला आहे, सामान्य ज्ञान चालू घडामोडी 20 मार्काला आहे, आणि जे काही वाहतूक असते आपल्याला गाडी तिथं चालून दाखवावी लागते त्याला 20 मार्क असतात. कारण तुम्ही ड्रायव्हर साठी जे अप्लाय केलेलं आहे तिथे तुमची प्रॅक्टिकल घेतली जाते आणि तिथं गाडी चालून दाखवावी लागते, त्याच्यासाठी तुम्हाला 20 मार्क दिले जातात. फक्त याला 20 मार्क हे ओरल जे काही तुमची टेस्ट असेल त्याच्याला आहेत, बाकी पेपर तुमचा 80 मार्काचा असणार आहे. आणि यानंतर बघा हे 100 मार्काचं असणार आहे. दोन्हीला सुद्धा तुमची निगेटिव्ह मार्किंग नाही. ठीक आहे, दोन्हीला सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नाही. पुढे जाऊया बघा, पुढचं आहे शारीरिक क्षमता चाचणी. शारीरिक क्षमता चाचणी, आता शारीरिक क्षमता चाचणी काय आहे, भरपूर जणांना प्रॉब्लेम येतात. बघा पोलीस शिपायासाठी तुमची उंची काय आहे, बघा पुरुषांसाठी आहे 165 सेंटीमीटर आणि महिलांसाठी आहे 155 सेंटीमीटर. बाकीच्या तुम्हाला खाली दिसते, याची माहिती मला प्रॉपर अशी आणि जी आर मध्ये जी आर वगैरे मला भेटलेला नाहीये, पण मी सांगू शकतो की बघा बँड पथक आहे त्यांच्यासाठी सुद्धा पुरुषांना 165, महिलांना 155 आणि ड्रायव्हर साठी सुद्धा पुरुषांना 165, महिलांना 155 आणि SRPF आहे. SRPF ची जी हाईट आहे, SRPF ची हाईट ती बघा 168 आहे की 170 आहे, याच्यामध्ये मला टोटल डिटेल माहिती भेटलेली नाहीये. परंतु माझ्या माहितीनुसार 168 असू शकते. काय असू शकते बघा, माझ्यापर्यंत जेवढी माहिती आली तेवढी माहिती मी तुम्हाला पोचवत जाईल. याच्यावर अजून जर आता भरती येत आहे, जी आर मध्ये जर टोटल माहिती दिली असेल तर याच्यामध्ये परत अपडेट करून मी तुम्हाला व्हिडिओ देईन. परंतु आताच्या माहितीनुसार मला जी माहिती भेटली, पुरुषांसाठी बँड पथकसाठी 165, महिलांसाठी 155, ड्रायव्हर मध्ये घ्याल तर पुरुष 165, महिलांचं 155 आणि SRPFला महिलांना फॉर्म भरता येत नाही, फक्त पुरुष फॉर्म भरतात. त्याच्यामध्ये ती नेमकी 168 आहे की 170 आहे याच्यामध्ये थोडं डाऊट आहे. तुम्हाला जर याची टोटल चांगली माहिती भेटली तर तुम्ही मला तसं कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, तर ही आहे उंची काय असेल, प्रत्येक पोस्ट साठी उंची तुमची काय असली पाहिजे पोलीस भरतीला, ही तुम्हाला माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर बघा छाती, शारीरिक क्षमतेमध्ये छाती खूप महत्वाची आहे. बघा पुरुषांना छाती फुगून दाखवावी लागते 69 ते 84 सेमी पर्यंत, म्हणजे किती फुगवावी लागते 5 सेंटीमीटर पर्यंत छाती फुगवावी लागते. मग ही छाती फुगवल्यानंतर तुमची हाईट मोजली जाते आणि पोलीस भरतीला तुम्हाला चेस्ट असते ती छाती 5 सेमी फुगून दाखवल्यानंतर तुमचं सिलेक्शन होत असतं, मग तुम्ही ग्राउंडला क्वालिफाय होत असतात. महिलांसाठी ही आठ महत्वाची नाही, महिलांसाठी ही आठ महत्वाची नाही, त्यांना फक्त हाईट त्यांची काउंट केली जाते. ठीक आहे, तर हे होते मित्रांनो आजचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं आहे, याच्यामध्ये आपण बघा दोन गोष्टी बघितल्या, त्या म्हणजे काय, आपली वयोमर्यादा काय असेल, लेखी परीक्षा काय असेल आणि शारीरिक क्षमता चाचणी काय असेल, असे 3 पॉइंट आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे. ठीक आहे, तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल, काही जी काही मला माझ्यापर्यंत जेवढी माहिती आली तेवढी मी पोहोचवली आहे. याच्यामध्ये कधी काय बदल होईल माहित नाही, परंतु जसं जसं बदल होईल तसे तसे मी व्हिडिओ तुम्हाला अपलोड
करेल। वीडियो आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेयर करा आणि माहिती चांगली वाटली असेल तर एकदा कमेंट करा कि सर खूप सारी चांगली माहिती दिलेली आहे। नेक्स्ट पार्ट याचा लगेच येईल तुम्हाला। बघा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि समोर असलेले घंटीचं बटन सुद्धा दाबायला विसरू नका। तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो, पुढचा पॉइंट घेऊन येऊया। जे काही आपले महत्त्वाचे राहिले आहेत त्याच्यावरही आपण पॉइंट घेऊन येऊया। चालेल, तर आजच्यासाठी एवढंच। जय हिंद।